लाडके गणपती बाप्पा येणार झाली का तयारी प्रसादासाठी बाप्पाचे लाडके मोदक तर आपण बनवतोच उकडीचे तळलेले अशा सगळ्या एकूण आठ प्रकारच्या मोदकांच्या रेसिपीज माझ्या चॅनलवर आहेतच त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे जरूर चेक करा आज आपण जरा वेगळा प्रसाद बनवूया गुजरात राजस्थान सारख्या भागात गणपतीत हा प्रसाद बनवतात यात मी खपली गव्हाचं पीठ वापरलंय त्यामुळे प्रसादाचा प्रसाद आणि पौष्टिकपण आणि यात आहे साखरेऐवजी गुळ मी सांगितलेल्या प्रमाणात छोटे छोटे बाईट साईज एकवीस लाडू तयार होतात चला मग लगेच रेसिपी बघूया नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे दोन वाट्या खपली गव्हाचं पीठ आहे खपली गहू हा जरा काळपट रंगाचा गहू आहे यात ग्लुटेन कमी फायबर्स आणि प्रोटीन्स भरपूर आहेत यात मॅग्नेशियम झिंक आयर्न फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात आहे वाढत्या वयातील मुले गरोदर बायका घरातील वृद्धांना आहारात याचा समावेश करावा आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे खपली गहू बळ देणारा पोषण देणारा वीर्य वाढवणारा आणि स्थिरत्व देणारा आहे हाडांना मजबूती देतो दातांच्या तक्रारी दूर होतात मधुमेह हृदयविकार आतड्यांचा कर्करोग बद्धकोष्ठता यामध्ये गुणकारी आहे याच्यामध्ये अर्धी वाटी न भाजलेला बारीक रवा घालायचा आहे चिमूटभर मीठ घालायचंय आता आपण ह्याच्यामध्ये सहा चमचे गाईचं साजूक तूप घालणार आहोत हा पोह्याचा चमचा मी वापरलाय आणि कडकडीत मोहन नाही घालायचे हे फक्त जस्ट वितळून घेतलेलं तूप आहे आधी तीन चमचे घालायचे आणि हाताने छान चोळून चळून व्यवस्थित सगळ्या पिठाला लागेल ला, असं मिक्स करून घ्यायचे आता परत उरलेलं तीन चमचे तूप घालायचे आणि परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मोहन व्यवस्थित पडलंय की नाही हे चेक करायसाठी पीठ मुठीत घट्ट धरायचं आणि दाबून बघायचं त्याची जर मूठ वळली जात असेल आणि बांधलं जात असेल तर आपलं मोहन व्यवस्थित पडलंय आता ह्याच्यामध्ये पाऊन ते एक वाटी दूध घालून आपल्याला हे पीठ अगदी घट्ट म्हणून घ्यायचे तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी पण वापरू शकता पण दूध वापरलं तर चांगले दहा बारा दिवस हे लाडू टिकतात पाणी वापरलं तर जरा कमी टिकतात दूध सगळं एकदाच न घालता अगदी बेताबेताने घाला कारण कमी जास्त लागू शकतं आणि आता व्हिडिओत दिसतंय तसं घट्ट पीठ आपल्याला म्हणून घ्यायचंय पीठ दहा मिनिटं झाकून ठेवूया दहा मिनिटं झालेत आता हे पीठ परत एकदा छान तिंबून घ्या आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करा आता व्हिडिओत दाखवले तसं ह्याचे आपल्याला मुटके करून घ्यायचे आहेत आणि मुटके करून झाले की त्याच्यामध्ये आपली चारी बोटं रुतवायची आहेत कारण आपण हे तळणार आहोत तर तळल्यावर हे आतपर्यंत छान तळलं जाण्यासाठी आपण असं करतोय आता सगळे मुटके तयार करून घ्या कढईमध्ये पाऊण वाटी वितळलेलं गाईचं तूप घालायचंय आपण हे तुपातच तळणार आहोत याची चव त्यामुळे खूप छान लागते तूप थोडंसं तापलं कीच आपल्याला हे मुटके तळून घ्यायचे आहेत कारण तुम्ही अगदी कडकडीत गरम तुपात जर हे मुटके घातले तर ते बाहेरून तर खूप तळले जातील पण आत कच्चे राहतील म्हणून अगदी मंद आचेवर हळूहळू तळून घ्यायचेत सगळे मुटके छान खरपूस आणि तांबूस रंगावर आपल्याला तळून घ्यायचेत बघा किती छान रंग आलाय आणि आता हे मुटके छान आतपर्यंत तळले गेलेत आता हे तळलेले जे मुटके आहेत ते छान खुसखुशीत तळले गेलेत ह्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आपल्याला इथे दोन महत्त्वाचे टिप्स आहेत एकतर याचे छोटे छोटे छान तुकडे करायचे आणि हे संपूर्ण गार झाल्यावरच आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे असं केल्यावर ते याचा जो चुरमा तयार होतो तो छान दाणेदार तयार होतो त्याचा लगदा होत नाही आणि दरवेळी मिक्सरमध्ये अगदी थोडं थोडं घालायचं आणि पल्स मोडवर आपल्याला एक सेकंद फिरवायचं बंद करायचं एक सेकंद फिरवायचं बंद करायचं असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे म्हणजे छान मोकळा मोकळा चुरमा तयार होतो आता आपण हे चाळणीने चाळून घेणार आहे, आहे। आता इथे दोन चाळण्या आहेत त्यातली जी वाली चाळणी आहे त्यातनं आपण हे चाळून घेणार आहोत आता हे छान चाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि वर चाळणीवर उरलेला जो जाडसर चुरमा आहे तो परत एकदा मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे बघा आता किती छान दाणेदार चुरमा तयार झाला आहे मुटके तळून झाल्यावर उरलेलं जे तूप आहे त्याच्यामध्ये आपण पाऊन वाटी काजू बदामचे तुकडे तळून घ्यायचे आहेत तांबूस लालसर रंगावर तळलेले काजू बदाम वाटीत काढून ठेवा आता गॅस बंद करा शिल्लक जे तूप राहिलेलं आहे त्याच्यामध्ये पाऊन वाटी गुळ घालायचा आणि गुळ छान वितळून घ्यायचा विरघळून घ्यायचा बारीक चिरलेला गुळ घाला म्हणजे तो लगेच वितळतो याचा पाक करायचा नाही आहे फक्त विरघळवून घ्यायचा आहे तूप आणि गुळाचं छान पातळसर मिश्रण तयार झालंय चुरम्यामध्ये तळलेले ड्रायफ्रुट्स घालूया तीन चार केशऱ्याच्या काड्या घालूया हे ऑप्शनल आहे अगदी पाव चमचा एव्हरेस्टचा मिल्क मसाला घालायचा हे पण ऑप्शनल आहे आणि आता ह्याच्यावर तूप गुळाचा आपण जो पाक केला आहे तो पाक घालायचा पाक थोडासा गरम आहे म्हणून सुरुवातीला आपण हे चमच्यानी छान मिक्स करून घ्यायचे कोमट झालं की हाताने छान चोळून चोळून सगळं मिक्स करून घ्यायचंय एकजीव करायचं आहे यात अर्धा चमचा भाजलेली खसखस घालायची आता ह्याचे छान सुंदर लाडू वळून घ्यायचेत हे कोमट असताना ह्याचे छान पटापट -पत लाडू वळले जातात बघा किती छान रसरशी दाणेदार चुरम्याचा लाडू तयार आहे हा लाडू मस्त रसरशी दाणेदार होतो तोंडात टाकला की लगेच विरघळतो गणपती बाप्पालाच नाही तर घरातल्या सगळ्यांनाही हा लाडू खूप आवडेल या यावर्षी जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीज घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू